Vichar. एक दोनच मिनिट परत विचार. एक कविता जी आहे म्हणजे नारायण सुर्वेंविषयी जेव्हा वाचलं म्हणजे शाळेत जेव्हा त्यांची एकच कविता होती पण त्यांच्याविषयी जाणून घ्यायचं ठरवलं की कोणत्या परिस्थितीतनं लिखाण त्यांच्या पुढे आलं कारण तशी काहीच सिच्युएशन परिस्थिती नव्हती आजूबाजूला तेव्हा त्यांचे विचार ही कविता त्यातनं एक थोडं ती भूमिका ते मांडतात. कधी विचार असे येतात जसे थकून यावेत तिसऱ्या पाळीचे कामगार परत. कधी विचार असे येतात जसे थकून यावेत तिसऱ्या पाळीचे कामगार घरात. कुदळ घालून रस्ता खोदणारे शब्द चिंब भिजून निथळत सावलीत दमून बसतात. अशा वेळी मला तुझे भारलेले हात हवे. कधी विचार असे वागतात मळणीच्या खुंटा भोवती रवंथ करीत संथ फिरतात. मध्यरात्रीच्या चिमणीच्या उजेडात जीवनाचा अर्थ शोधीत कार्यकर्ते भांडत बसतात. अशा वेळी सावरणारे तुझे मला हात हवे. कधी विचार असे होतात क्षितिज टोलीत पंख आवरून कारखान्यावर कबुतरे बसतात. कधी विचार असे होतात क्षितिज टोलीत पंख आवरून कारखान्यावर कबुतरे बसतात. भूगर्भातील खोल धुवाधार काळोखात घट्टेवाले कंदील धरून कोलारच्या खाणी राबतात. अशा वेळी तुझे मला छत्ररूपी हात हवे. थँक्यू.